हॅलो स्टुडंट आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट तर आजपासून आपण घेतो आहे आपले वैदिक मॅथ्सचे लेसन्स तर वैदिक मॅथ्स म्हणजे काय वैदिक मॅथ्स आहे एक फन मॅथ्स ट्रिक आपण मॅथ्स ट्रिक्स म्हणू शकतो जे आपले ॲनसीएंटर्स होते आपले जे गणितज्ञ होते महान गणितज्ञ होते भास्कराचार्य होते आर्यभट्ट होते आणि ह्यासारखे जे जे आपले महान अजून गणितज्ञ होते ते सगळ्यांनी मिळून काळामध्ये हे गणितशास्त्र काढलेलं आहे जे वेदिकशास्त्र आहे आणि अठराज एटीन हंड्रेडमध्ये भारती तीर्थ श्री कृष्णा भारती तीर्थ कृष्णाजी महाराजांनी काय केलं त्याला एकत्रित करून वेदिक मॅथ्स हे बुक बनवलं तर वैदिक मॅथ्स बुक हे आपल्यासाठी खूप हेल्पफुल आहे जे आपले रेग्युलर मेथड्स आहेत जे मॅथ्सचे त्याला आपल्याला जर एक मिनिट लागत असेल तर विथ द हेल्प ऑफ वेदिक मॅथ्स ट्रिक आपण टेन सेकंडमध्ये ते सॉल्व करू शकतो तर खूप मजा पण येणार आहे वैदिक मॅथ शिकायला आणि तुम्हाला खूप छान वाटणार आहे आणि जे तुमच्या मनात भीती होती जी वैदिक मॅथ्समुळं आता मॅथ्स आम्हाला आपल्याला टफ जात आहे मॅथचे जे कॉन्फिडन्स कमी होतं ते सगळं आपण आता वैदिक मॅथ्समुळं कमी करणार आहे तर चला वेळ न करता आपण चालू करूया आपलं मल्टिप्लिकेशन टेबल आपलं पहिलं टॉपिक असणार आहे मल्टिप्लिकेशन टेबल ह्याच्यामध्ये जे पहाडे असतात आपले नव्याण्णवपर्यंत इझिली कसं कुठल्या ट्रिकने आपण सॉल्व्ह करू शकतो ते बघणार आहे तर हे टेबल्स आपल्याला स्कूलमध्ये सांगत आहेत की लर्न करा लर्न करा तर ते लक्षात राहत नाहीत ॲटलीस्ट मॅक्झिमम टू मॅक्झिमम ट्वेल्व टू थर्टीन आपण लक्षात ठेवू शकतो त्याच्यानंतर आपण विसरतो कितीही पाठ हे पार्ट केलं तरी तर त्यासाठी आपल्याकडं खूप छान ट्रिक आहे जे आपण शिकणार आहे तर त्याला स्टार्ट करूया आपण टेबल ऑफ ट्वेल्व छोट्या नंबरपासून स्टार्ट करूया जेणेकरून मोठा नंबर तुम्हाला एकदा ट्रिक तुम्हाला समजलं तर कुठलाही टेबल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता तर बघूया आपण ट्वेल्थचं टेबल आहे ट्वेल्थमध्ये आता टू डिजिट आहे टू नंबर आहेत तर ह्या ह्या केसमध्ये कसं करायचं एकदा वनचं टेबल आणि एकदा टूचं टेबल आपण लिहून काढूया एकदा लिहूया आपण वनचं टेबल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ओके तर नेक्स्ट काय करणार आहे आपण टूचं टेबल लिहिणार आहे एका समोर एक लिहावं लागेल आपल्याला फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन अँड ट्वेंटी ओके तर हे झालं वन आणि टूचं टेबल लिहिलं आहे आता ह्याच्यानंतर काय करणार आहे आपण ट्वेल्थचं टेबल प्रिपेअर होतं हे बघा ट्वेल्व वन जा ट्वेल्व ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर ट्वेल्व थ्री जा थर्टी सिक्स ट्वेल्व फोर जा फोर्टी एट अँड आता इथं बघा जे युनिट नंबरचं टेबल आहे ट्वेल्वमध्ये टू एक युनिट नंबर आहे वन्स नंबर आहे तर इथं टू डिजिट आले तर ह्या डिजिटचं झिरो म्हणजे वन्स प्लेस ॲज इट इज ठेवायचं झिरो ॲज इट इज ठेवणार आहे आपण त्याच्यानंतरचं जे हे टेन प्ले, प्लेस टेन्स प्लेसवरचं जे वन आहे त्याला नेक्स्ट नंबरमध्ये आपण ॲड करणार आहे तर फाय प्लस वन सिक्स टू ॲज इट इज सिक्स प्लस वन सेवन फोर ॲज इट इज सेवन प्लस वन एट सिक्स ॲज इट इज एट प्लस वन नाईन एट ॲज इट इज नाईन प्लस वन टेन धेन वन ट्वेंटी तर बघितलं स्टुडंट किती इझिली आपण आता हे टेबल सॉल्व्ह करू शकतो आणि हे ट्रिक जे आहे सगळ्या नंबरच्या टेबलमध्ये अप्लाय करायचं आहे जे सेकंड नंबरचं टेबल आहे त्यातले टू डिजिट असतील तर ते नेक्स्ट डिजिटमध्ये आपण त्याला प्लस करायचं आहे ओके तर बघूया ह्यासारखेच आपण अजून दोन टेबल तर अजून एक नंबर घेऊया थर्टी वन घेऊया आपण तर काय करावं लागेल ला आपल्याला थ्रीचं टेबल अँड वनचं टेबल राईट थ्री सिक्स नाईन ट्वेल्व फिफ्टीन एटीन ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन अँड थर्टी ओके दिस इज अ थ्री टेबल बघूया आता वनचं टेबल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता एक अजून एक ज्यात मजेशीर गोष्ट काय आहे इथं काहीच ॲड करायची गरज नाही आहे कारण जे वनचं टेबल आहे त्यात सगळे वन वन डिजिटच आहेत सो आन्सर आहे जी तिचं ते येणार आहे थर्टी वन सिक्स्टी टू नाईंटी थ्री वन ट्वेंटी फोर वन फिफ्टी फाईव्ह वन एटी सिक्स टू वन सेवन टू फोर एट टू सेवन नाईन अँड लास्ट फक्त हे एक आहे तर तुम्हाला ॲड करायचं आहे थ्री वन झिरो अँड दिस इज द आन्सर किती इझिली आपण स्टुडंट सॉल्व करू शकलो आता एक बिग नंबर अजून एक घेऊया टिल नाईंटी नाईनपर्यंत कुठलंही टेबल असू दे तुम्ही ह्या ट्रेकनी सॉल्व करू शकता ओके okay. तर बघूया अजून एक बिग नंबर घेऊया आपण जेणेकरून तुम्हाला इझिली तुमचं जे आन्सर आहे ते इझिली सॉल्व्ह होईल ओके तर आपण बिग नंबर घेऊया काय घ्यायचं नाईंटी एट घेऊया राईट नाईंटी एटचं टेबलही आपण करू शकतो हे कुठे यूज होणार आहे जे तुम्हाला डिव्हिजन असते सपोज डिव्हिजन करायचं डिवायजर नाईंटी एट आहे नाईंटी सिक्स आहे नाईंटी सेवन आहे ह्या वेळेस आपल्याला टेबल येत नसते मग आपल्याला टेबल प्रिपेअर करावं होते तर प्रिपेअर करायच्या करायच्याऐवजी आपण हे ट्रिक यूज करून टेबल प्रिपेअर करू शकतो अँड सॉल्व्ह करू शकतो ओके तर बघा नाईनचं टेबल लिहूया नाईन एटीन ट्वेंटी सेवन थर्टी सिक्स फोर्टी फाय फिफ्टी फोर सिक्स्टी थ्री सेवंटी टू एटी वन अँड नाईन्टी एटचं टेबल लिहूया एट वन वनजा एट एट टू टूचा सिक्स्टीन एट थ्री थ्रीचा ट्वेंटी फोर एट फोर जा थर्टी टू एट फाय जा फोर्टी एट सिक्स जा फोर्टी एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा सिक्स्टी फोर एट नाईन जा सेवेंटी टू एट टेन जा एटी ओके लास्ट पार्ट काय राहिलं आहे आपलं प्लस करायचं सिक्स ॲज इट इज येणार हे वन इकडं ॲड होणार वन नाईन सिक्स फोर ॲज इट इज टू नाईन बघा इथं टू ॲज इट इज थ्री नाइन टू जीरो ऐज इट इज फोर नाइन फोर एट ऐज इट इज फाइव एट एट सिक्स ऐज इट इज आता इतना बिक्सटी थ्री प्लस फाइव कराए सिक्सटी एट नेक्स्ट सेवन एट फोर नेक्स्ट एट एट टू नाइन एट जीरो एंड हियर इज द आंसर किती इझिली आपण नाईंटी एटचं टेबल लिहिलो जर इथं सपोज कॅरी येत असेल तर तुम्ही कॅरी घ्यायचं आहे म्हणजे त्याला ॲड करायचं आहे प्रॉपरली सॉल्व्ह करा आणि तुम्हाला इझिली असे क्वेश्चन सॉल्व्ह होतात तर स्टुडंट्स अजून एक थिंक जे रिसेंटली मूवी आलेली होती टू थाउजंड ट्वेंटीमध्ये जे शकुंतला देवी फिल्म होतं तर ते फिल्म तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघा त्यात ती शकुंतला देवी तुम्ही बघितला असेल खूप क्विक कॅल्क्युलेशन करतात ते जरी मूवी बघितलं नसेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करा शकुंतला देवी तुम्हाला कळून जाईल जे मॅथ्सचं स्पीड होतं त्यांचं ते स्पीड कशामुळं अचीव झालं तर बिकॉज ऑफ वेदिक मॅथ्स तर तुम्ही वेदिक मॅथ्सचं प्रॅक्टिस केला तर तुमचं ही स्पीड अचीव होऊ शकतं आणि स्पीड केल्याने तुम्हाला फायदा काय होणार आहे तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढलं तर तुमचं कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज होतं आहे आणि कॉन्फिडन्स वाढलं तर तुमचं मॅथ्सची जी भीती होती ते निघून जाणार आहे आणि ज्यांना भीती नाही आहे मॅथ्स सब्जेक्ट आवडतं आहे त्यांना तर अजून आवडणार आहे तुमचे कन्सेप्ट अजून छान क्लिअर होणार आहेत तर वैदिक मॅथ्स हेल्प होणार आहे तुम्ही स्टडी करा आणि ह्याचे जर बुक्स तुम्हाला पाहिजे असतील प्रॅक्टिसला तर आपल्याकडं बुक्सही अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचं लिंक दिसेल तुम्ही ते बुक्स घेऊ शकता आणि अजून प्रॅक्टिस करू शकता ओके स्टुडंट तर हे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आपण वैदिक मॅथ्स सोडून आपले स्कॉलरशिपचे क्लासेस आहेत मॅथ्सचे क्लासेस आहेत तुम्ही सगळ्यांचा फायदा घ्या त्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका प्रॅक्टिस करत राहा की प्रॅक्टिस थँक्यू